रघुनाथादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शिए ग्रामपंचायत आणि प्रशासकीय यंत्रणेला वेटीस धरून बदनामी करणाऱ्या कार्यकर्त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी शिए इथल्या सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे समितीच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना या मागणीचे निवेदन सादर करण्यात आलं आहे शिए इथल्या गावठाण सर्व्हे नंबर दोनशे एकोणसाठ आणि दोनशे त्र्याऐंशी मध्ये गायरान जमिनीत पूरग्रस्तांना प्लॉट मिळालेत या ठिकाणी काही पूरग्रस्त बांधकामाच्या निमित्तानं खोदकाम करतात वेळी शेतकरी संघटनेचे माणिक शिंदे आणि त्यांचे सहकारी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्टंटबाजी करणारी आंदोलनं करतात तसंच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना वेठीला धरून काम बंद पाडतात असा आरोप शिए इथल्या सर्वपक्षीय समितीनं निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन सादर करताना केलं माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांना त्रास देणं तसंच स्टंटबाजी करणारी आंदोलनं करणं या प्रकारामुळे दादा पाटील प्रणित शेतकरी संघटना बदनाम होत असल्याचं सर्वपक्षीय समितीनं सांगितलं गावामध्ये काम करणारे ग्रामसेवक तलाठी अधिकारी आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना काळात तसंच महापुराच्या काळामध्ये चांगलं काम केलंय त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि जनता त्यांच्या कामावर समाधानी आहे मात्र दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे मानिक शिंदे हे विनाकारण या लोकांना त्रास देत आहेत यामुळे त्यांच्या संघटनेच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी या समितीनं निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सरपंच रेखा जाधव यांच्यासह उपसरपंच शिवाजी गाडवे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील माजी सरपंच रणजित कदम माजी पंचायत समिती सदस्य जयसिंग शिंदे ग्रामपंचायत सदस्य विलास गुरव तेजस्विनी पाटील पूनम सातपुते मंगल कांबळे कृष्णा चौगुले प्रभाकर काशीद बाबासाहेब बुवा जयसिंग फडतारे निलेश कदम निलेश कांबळे मच्छिंद्र मगदुम शिवाजी रानगे आदी उपस्थित होते